नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्राची. NLP सिम्प्लिफाईड इन 30 डेज चॅलेंज, NLPला साध्या सोप्या सरळ भाषेत समजून घेण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न. आज आपला दिवस 29, आपण जवळजवळ अंतिम टप्प्यात पोहोचलोय असं म्हणायला हरकत नाही. उद्याचा 30वा दिवस असणार आहे आणि तुम्ही आमच्याबरोबर हे 30 दिवस तुमचे स्वतःचे डेडिकेटेड आमच्यासाठी दिलेत. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहिलेत, आम्हाला कमेंट्सद्वारे कळवलं, आम्हाला मेसेजेसने कळवलं की तुम्हाला हे किती आवडलं आहे आणि समजून घेण्याचा तुम्ही जो प्रयत्न केलात त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार सर्वप्रथम. आणि गेले 2 दिवस आपण पाहतोय की आपण वेगळ्या एका टॉपिकवर बोलतोय की तुमचे स्वतःची कौशल्य आहे, तुमचे जे स्किल्स आहेत त्याला आपण लोकांपर्यंत कसं पोहोचवू शकतो. आणि आजच्या 29व्या दिवसात आपण पाहणार आहोत की काल आपण पाहिलं की तुम्हाला जर तुमचं स्किल कौशल्य लोकांपर्यंत पोचवायचं त्याचे खूप प्रकार आहेत. आणि आपण काल पाहिलं की कोर्स जर तुम्ही लॉन्च केलात, तुमचे व्हिडिओ तुम्ही जर लॉन्च केलेत किंवा तुमचा अभ्यासक्रम तुम्ही लॉन्च केला तर तो एक प्रकार असू शकतो. तर त्याच्यातच आपण पुढे आता बघणार आहोत की आपण आता काय करू शकतो की प्लॅन युअर कोर्स लॉन्च. म्हणजे आता आपण काल पाहिलं की अभ्यासक्रम कसा ठरवायचा, त्याच्यामध्ये काय काय घटक असले पाहिजेत, काय काय कव्हर केलं पाहिजेत तुम्ही, जेणेकरून मॅक्सिमम फायदा तुम्हाला आणि तुमच्या ऑडियन्सना ह्या दोघांनाही होईल. तर तुमचा कोर्स तुम्ही लॉन्च करायच्या आधी काही गोष्टी प्लॅन करायला पाहिजेत की लोकांपर्यंत कसं पोहोचणार आपण, तर लोकांना आपण तुमच्या या तुमच्या कौशल्याबद्दल तुम्ही कसं सांगणार आहात आणि हे सेल रेडी कसं ठेवणार आहात, की म्हणजे हे तुम्ही जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवणार तर ते लोकांना पटणार कसं, आणि त्यानंतर हा कोर्स पुढे तुम्ही कसा सतत चालू ठेवणार आहात. माइंडसेटमध्ये बघूया की ह्या 3 गोष्टी आपण कशा करणार. तर एज्युकेट म्हणजे आता सध्याच्या भाषेत एज्युकेट म्हणजे लोकांपर्यंत तुम्ही मॅक्सिमम कसं पोहोचणार आहात. आता आधी मी आपण ह्याच्या आधीही बोललेलो आहोत की आपल्याकडे खूप संसाधनं उपलब्ध आहेत सध्या, इंटरनेटमुळे तर आहेतच आहे. तुम्ही अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा पोहोचू शकता ते जे जगाच्या दुसऱ्या भागात आहेत, पण ते तुमचं कौशल्य नक्कीच बघू शकतात किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. त्याच्यासाठी ब्लॉग्स आहेत, वेबिनार्स आहेत, तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता, ग्रुप कोचिंग एकत्र 10, 12, 15, 100 जेवढी तुमची मॅक्सिमम कपॅसिटी असेल लोकांना एकत्र आणून एका वेळेला ग्रुपिंग करून, की ग्रुप कोचिंग तुम्ही करू शकता, की आणि अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला करता येतील कारण ह्या ऑनलाईन आहेत आणि त्या तुम्ही सुंदरपणे प्लॅन करून भरपूर लोकांपर्यंत एकत्रित पोहोचू शकता. सेल रेडी म्हणजे जेव्हा तुमचा कोर्स तुम्ही प्लॅन करणार आहात लॉन्च करायचा, तुम्ही नेहमी जेव्हा तुम्ही तुमच्या पर्सनल ईमेलवर जेव्हा लॉग इन करता तेव्हा तुम्ही बघता की तुम्हाला एक कमीत कमी 10 ईमेल तरी रोजची येतात. आता तुम्ही त्यातले किती उघडता आहे तुमच्यावर आहे, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही सिक्वेन्स नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही उघडाल तेव्हा नक्की बघा की जी कंपनीची मेल्स तुमच्या इनबॉक्समध्ये किंवा स्पॅममध्ये कधी कधी आलेली असतात ती काय आहे. तर ती एक मार्केटिंगचा टूल आहे तुमच्यापर्यंत पोचायचा, आणि ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या प्रोडक्टबद्दल किंवा त्यांच्या सर्व्हिसबद्दल किंवा काहीही जे लॉन्च करतायत त्याच्याबद्दल. तर त्याचा एक सिक्वेन्स असतो, तर त्या सिक्वेन्सला आपण फॉलो करू शकतो तशा प्रकारे की आता कोर्स लॉन्च होतोय असं ईमेल, नंतर त्या आणि प्रत्येक या पडावामध्ये एक अंतर असलं पाहिजे काही दिवसांचं, काही आठवड्यांचं, जसं तुम्ही लॉन्च जसा तुमचा तुम्ही करायचा प्रयत्न करणार आहात. आणि कोर्समध्ये काय आहे, नंतर आता कोर्स लॉन्च झाला आहे नंतर काही प्रश्न असतात लोकांना की नेमकं काय तुम्ही ऑफर करणार आहात, तर FAQ फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स जे सतत विचारले जातात ते प्रश्न, आणि अजून बरंच काही जे तुम्ही लोकांना ऑफर करू शकता. तर अशी ही एक पद्धत आहे
जी लोकांपर्यंत तुम्ही पोचू शकता आणि एका सिस्टमॅटिक वे मध्ये, कारण तसं आपण गेलो तर सोपं होऊन जातं लोकांना समजावणं की नेमकं आपल्याला त्यांच्यापर्यंत काय पोचवायचं आहे. आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रश्न तुम्हाला पडतील की हे नेमकं करायचं कसं, तर आपल्याकडे ह्याचे टेम्पलेट्स असतात, अविनाशकडे ह्याचे टेम्पलेट्स आहेत आणि रादर, तर जर तुम्ही त्याच्याबरोबर वन ऑन वन बुक केलं, त्याच्या कोर्सला जर तुम्ही जर सबस्क्राईब केलं, तर जे सबस्क्रायबर्स असतात आमच्या कोर्सचे त्यांना आम्ही ही टेम्पलेट्स ऑफर करतो, जेणेकरून त्यांच्या कोर्सला लॉन्च, समजा त्यांनी कोर्स लॉन्च करायचं ठरवलं तर कसं करता येईल त्या टेम्पलेटमध्ये, तर अविनाश नक्की तुम्हाला ह्यामध्ये मदत करू शकतो. आणि ॲक्शन स्टेपमध्ये अर्थातच की एक प्लॅन बनवा तुमच्या लॉन्चचा, तुम्ही जर कोर्स लॉन्च करणार असाल, अभ्यासक्रम लॉन्च करणार असाल, किंवा तुमच्या कौशल्याबद्दल लोकांना सांगायचं ठरवलेत तुम्ही, लोकांपर्यंत पोचायचं ठरवलेत, तर ॲक्शन प्लॅन जरुरी आहे. तर प्लॅन क्रिएट करा अविनाश बरोबर. खाली लिंक आहे आपल्या NLP मास्टर माइंड्स VIP फेसबुक ग्रुपवर किंवा आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर. तुम्ही अविनाश बरोबर जर वन ऑन वन बुक केलं तर त्याला नक्की मदत करायला तुम्हाला आवडेल आणि तो तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगू शकेल की हे कसं आपण कॅरी आउट करू शकतो तुमच्यासाठी, कारण प्रत्येकाचं स्किल वेगळं असतं, काय लोकांपर्यंत पोचवायचंय, काय लोकांना दाखवायचंय, तर त्या स्किलप्रमाणे तुमचं कोर्स किंवा तुमचं जी पोचण्याची पद्धत असेल ती थोडी फार वेगळी असू शकते. तर अविनाश अर्थातच आहे, तुम्ही त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा, त्याला प्रश्न विचारा, तुम्हाला जर प्रश्न असतील तर नक्की तुम्हाला तो मदत करेल. आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा, उद्याचा आपला फायनल व्हिडिओ असणार आहे आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही. आणि 29 दिवस तुम्ही आमच्याबरोबर राहिल्याबद्दल पुन्हा तुमचे धन्यवाद. आपण आज इथेच थांबणार आहोत, उद्या 30व्या व्हिडिओला भेटूया. आजच्यासाठी थँक्यू.